सूर्योदयाचे प्रभात रंग नजरेत साठवून ठेवायला हवेत. तारकर्ली बंदरावरून सूर्योदय पाहताना मन प्रसन्न होऊन जातं. या निसर्ग चित्रात विविध पक्षी आपल्या अस्तित्वाने आणि किलबिलाटाने अधिक रंग भरतात. तारकर्ली हे गाव समुद्र आणि नदी यांच्या मध्ये असल्याने निसर्गाची अनेक रूप आपल्याला इथं पाहता येतात. एखाद्या उंच ठिकाणी जाऊन विस्तीर्ण अशा नदीवरून नजर फिरवताच सुरूच्या बनातून डोकावणारा विशाल समुद्रही आपल्या दृष्टीस पडतो. प्रभात समयी सूर्योदयाच्या दृश्यानं मन प्रसन्न होतं, त्याप्रमाणेच देवदर्शनानंही मन प्रसन्न आणि शांत होतं. तारकर्लीवर निसर्गानं विविध रंगांची उधळण केली आहे. विशाल सागरानं आपल्या लेकरांच्या उदरनिर्वाहाची काळजी वाहिली आहे. आज बदलत्या युगात अनेक उद्योगधंदे निर्माण झाले, पर्यटन व्यवसाय वाढीस लागला. डॉल्फिन मासे पाहण्यासाठी सकाळी 8 वाजेपर्यंत आपल्याला डॉल्फिन पॉइंटवर पोहोचायला हवं. इथूनच तारकर्लीविषयी तसेच दुपारपर्यंत आपल्याला काय काय पाहायचं आहे याची माहिती घेत आपला बॅकवॉटरचा प्रवास सुरू होतो. तारकर्ली इथे सुंदर बॅकवॉटर्स आहे. या बॅकवॉटर्समध्ये अनेक नयनमनोहर ठिकाणं आहेत. त्याची मजा घेण्याकरिता तारकर्ली बीचपासून आणि सी व्ह्यू रिसॉर्टपासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर बोटिंगची व्यवस्था आहे. बुकिंग करायचं आणि बॅकवॉटर्सकरिता प्रवासाला निघायचं. या हाऊसबोटी तारकर्लीच्या वैशिष्ट्यांमध्ये अधिकच भर घालतात. तारकर्ली हे नाव कसं पडलं ठाऊक आहे? तार म्हणजे लहान बोट, आणि या बोटीनं कर्ली गावापर्यंत प्रवास करावा लागत होता. तेव्हापासूनच या गावाला नाव पडलं तारकर्ली. आता आपण आलो आहोत संगम पॉइंट जवळ. निसर्गाचे रंग अनेक, निसर्गाची रूप आणि छटाही अनेक, आणि निसर्गाचे आकारही लक्षवेधी. पहा हा समोरचा डोंगर, झाडाझुडपांच्या सानिध्यात भासतोय की नाही एखाद्या मगरीसारखा? आणि म्हणूनच याला म्हटलं जातं क्रोकोडाईल पॉइंट. इकडच्या डॉल्फिन पॉइंट जवळ आपण आलो आहोत, त्यामुळे जराही आवाज करू नका, कारण जराशाही आवाजाने हे डॉल्फिन मासे दिसेनासे होतात. समुद्राच्या मधोमध आल्यावर दुर्मिळ असे डॉल्फिन मासे मोठ्या संख्येने पाण्यातून उंचच उंच उड्या मारताना इथे पाहायला मिळतात. इथे इतकी शांतता असते की डॉल्फिन माशांच्या श्वासाचाही आवाज आपण ऐकू शकतो. इथून पुढे आता आम्ही निघालो आहोत खोल समुद्रात दिमाखात उभा असलेला दीपस्तंभ पाहायला. अरबी समुद्रामधून ये जा करणाऱ्या मोठ्या बोटीना खोल समुद्रामध्ये मार्गदर्शन करणारा हा दीपस्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथे लहान बोटींमध्ये तासन तास बसून फिशिंग करण्यासाठी विदेशी पर्यटक ही जागा निवडतात. Mm-hmm.
ठिकाण आहे निवती भुगवे। शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराच्या स्वप्नपूर्तीसाठी या जागेची निवड केली होती। शहरी जीवनातली धावपळ नाही, वाहनांचा गोंगाट नाही, निर्मनुष्य असा हा परिसर। कोकणातल्या निवती भोगवे गावचा परिसर, पाठीमागे प्रकाश परावर्तित करणारे मोठाले खडक, निसर्गरम्य असं हे ठिकाण। बोटीने इथे यायचं, क्षणभर विश्रांती घ्यायची आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघायचं। सिगल पक्षी या किनाऱ्यावर जसे बसलेले असतात त्यापेक्षा आकाशात उडताना अधिक चांगले वाटतात। चला तर त्याचाही आनंद लुटूया। आता आपण निघालो आहोत सुनामी आयलंडकडे। सुनामी आयलंड हे पर्यटकांचं एक आवडतं ठिकाण।